एक स्त्री तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला नक्कीच घेते हे मी फक्त ऐकलंच होतं, पण माझ्या आयुष्यात असा एक प्रसंग आला की ही गोष्ट मी स्वतः अनुभवली. आम्ही पुरुष नेहमी स्त्रियांना कमकुवत असह्य समजून त्यांना दुर्लक्षित करतो, परंतु खरं तर हे आहे की एकदा जर का स्त्रीच्या आतमध्ये बदला घेण्याची भावना निर्माण झाली तर मग ती स्वतःला मजबूत करून आपल्यासारख्या एकदम भक्कम पुरुषांना देखील मात देते. मी देखील अशाच पुरुषांपैकी एक होतो जे मुलींना कमकुवत आणि असह्य समजतात, पण स्त्रीची खरी ताकद मला त्यावेळी समजली ज्यावेळी मी एका कमजोर मुलीला माझ्या कैदेत ठेवून तिचा सन्मान पायदळी तुडवला. याआधी तर मी देखील स्वतःला अगदी साधारण आणि सभ्य पुरुष समजत होतो. मी एक साधारण रिक्षा चालक होतो, मेहनतीने आणि इमानदारीने पैसे कमवून माझा उदरनिर्वाह चालवत होतो. मी कधीच माझ्या कामात बेईमानी केली नाही. माझ्या घरातल्यांनी एका योग्य वयामध्ये एका समजूतदार मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं. माझी बायको एक साधारण मुलगी होती, ती अगदी नम्रपणे बोलायची, दिसायला देखील अगदी साधारण होती. माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम होतं. लग्नाच्या काहीच महिन्यानंतरच देवाने आम्हाला मूल देखील दिलं, त्यामुळे माझ्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची उणीव राहिली नव्हती. कधी अपराध गुन्हा करण्याचा माझ्या मनात विचार देखील आला नाही. खरं तर माझं काम असं होतं की दिवसभर माझ्या खूप साऱ्या महिलांसोबत मुलींसोबत सामना व्हायचा, परंतु मी स्त्रियांकडे वर नजर करून देखील पाहायचो नाही. मी रिक्षामध्ये बसणाऱ्या स्त्रियांना आणि मुलींना खूप जबाबदारीने त्यांच्या ठिकाणी पोहोचवायचो. माझी वागणूक पाहून माझ्या ओळखीतले लोक माझ्यावर विश्वास ठेवू लागले आणि मग त्यांच्या घरातल्या बायकांना बाजारात किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे जर एकटीला सोडायचं असेल तर ते मला बोलवायचे. मी रोज तरुण मुलींना शाळा कॉलेजमध्ये पोहोचवण्याचं देखील काम करायचो, परंतु त्यावेळी माझ्या मनात कोणत्याही मुलीशी गैरवर्तन करण्याचा विचार देखील आला नाही. मी अगदी इज्जतीने माझं आयुष्य घालवत होतो. मी माझ्या बायका मुलांना कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही, परंतु कदाचित मला माझं ते चांगलं आयुष्य उपभोगता आलं नाही आणि मी एक गुन्हा करून स्वतःच्या सुखी आयुष्यामध्ये मिठाचा खडा टाकला होता. ही त्या दिवसांची गोष्ट होती जेव्हा माझ्या मुलांना शाळेला सुट्टी लागली होती आणि माझी बायको मुलांना घेऊन काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली. तिच्या बहिणीचं लग्न जवळ आलं होतं म्हणून तिला काही दिवस आधी तिथे जाऊन राहायचं होतं. आता घरामध्ये मी एकटाच राहिलो होतो. खरं तर माझ्या बायकोला माझ्या खाण्यापिण्याची काळजी तर होती, परंतु मी तिला सांगितलं की मी एकटा राहू शकतो, कारण मला माहीत होतं की लग्न म्हटलं म्हणजे खर्च खूप जास्त होणार. त्यामुळे मी विचार केला की जेणेकरून मी एकटाच राहिलो तर दिवस रात्र एक करून जास्तीत जास्त पैसा जमा करू शकेन. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला मी घरी जाऊ लागलो तेव्हा मला एका रोडवर एक मुलगी उभी असलेली दिसली. ती मुलगी देखील मला थांबवण्याचा इशारा करत होती. मी रिक्षा घेऊन त्या मुलीसमोर थांबलो. त्या मुलीला पाहून मी जरा दचकलो. संध्याकाळच्या त्या अंधुक उजेडात त्या मुलीचा अगदी दुधाप्रमाणे गोरा रंग चमकत होता. ती मुलगी दिसायला अगदी सुंदर आणि तरुण होती. त्या मुलीचं सौंदर्य पाहून मी अगदीच भारावून गेलो होतो. इतकं सुंदर शरीर आणि इतका रेखीव चेहरा मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. मी खूप मुश्किलीने स्वतःच्या भावना नियंत्रणात आणल्या, नाहीतर इतकी सुंदर घाबरलेली मुलगी त्या सुनसान रोडवर कोणत्याही पुरुषाला जर सापडली असती तर त्याने तिला कधीच सोडलं नसतं. माझी नजर देखील सारखी त्या मुलीच्या सुंदर शरीरावर जात होती. ती मुलगी अगदी टेन्शनमध्येच माझ्या जवळ आली आणि बोलू लागली की मला दवाखान्यात जायचं आहे, किती पैसे घ्याल तुम्ही. ती मुलगी मला खूपच घाबरलेली दिसत होती. कदाचित तिचं कोणीतरी नातेवाईक दवाखान्यात ॲडमिट होतं. मला त्या मुलीवर खूप दया आली आणि मी तिला म्हणालो की ए बस, तुझ्याकडे जितके पैसे असतील ते मला दे. ती निरागस मुलगी खूपच टेन्शनमध्ये उभी होती, त्यामुळेच मी तिच्यावर दया दाखवून तिला रिक्षात बसवलं आणि तिने सांगितलेल्या दवाखान्याच्या रस्त्यावर माझी रिक्षा वळवली. मी सारखं त्या मुलीला आरशातून बघत होतो. ती इतकी सुंदर होती की मला माझ्या मनावर ताबा मिळवता येत नव्हता. आज मी माझी सर्व लाज सोडली होती. माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं. ती मुलगी रिक्षात बसून मला बोलू लागली की थँक्यू सो मच. मी खूपच टेन्शनमध्ये होते. खरं तर माझे वडील गेल्या 15 दिवसांपासून दवाखान्यात आहेत. ती हुंदके देत बोलू लागली की माझी आई या जगात नाही, मला वडिलांचीच काळजी असते, परंतु माझे भाऊ मला काही सांगतच नाहीत, त्यामुळे मी स्वतः जाऊन वडिलांना दवाखान्यात पाहू इच्छिते. याबद्दल मी माझ्या भावांना देखील विचारलं नाही, त्यामुळे घाईघाईत जास्त पैसे घेऊन आले नाही.
परंतु तुमची उधारी मी तुम्हाला नक्कीच परत करेन. ती मुलगी कदाचित खूप जास्त टेन्शनमध्ये होती, त्यामुळेच मला सर्व सांगू लागली. ती खूपच निरागस वाटत होती. ती इतकी कमी बुद्धीची होती की एका अनोळखी पुरुषाला सर्व काही सांगत होती. तिने मला याची देखील जाणीव करून दिली की ती एकटी आहे, बाप देखील दवाखान्यात पडलेला आहे. ती तिचे सगळे सिक्रेट्स मला सांगत होती. तिचं ते सर्व बोलणं ऐकून मी जो काही वेळापूर्वी तिच्यावर दया दाखवत होतो, आता तर माझी नियत खराब होऊ लागली. तसंही माझी बायको काही दिवसांपासून माहेरी होती, मी घरी एकटाच असायचो. आता इतकी सुंदर मुलगी माझ्या समोर आहे म्हटल्यावर माझं मन मला प्रोत्साहित करत होतं की त्या मुलीला माझ्या घरी घेऊन जावं आणि जितकी मजा घेऊ शकतो तितकी मजा घ्यावी. माझ्या आतमध्ये वासना निर्माण होऊ लागली. त्या मुलीच्या कपड्यातून येणारा मनमोहक सुगंध माझ्या वासनेवर हावी होऊ लागला. याआधी कधीच माझ्या मनात असा विचार आला नाही, परंतु मला वाटले की ही मुलगी अनोळखी आहे आणि हिच्यासोबत माझा सामना कधीही होणार नाही. आणि तसंही अंधारात तिने मला ठीकसं पाहिलं देखील नव्हतं. आता त्या सुंदर मुलीला मिळवण्याचा विचार करून माझ्या आतमध्ये जोश भरू लागला. मी एकदमच रस्ता बदलला. ती मुलगी रडण्यामध्येच व्यस्त होती. तिला समजलंच नाही की मी तिला कुठे घेऊन जात आहे. मी रिक्षेचा वेग वाढवत होतो. मला लवकरात लवकर त्या मुलीला माझ्या मिठीत घ्यायचं होतं. तिला तो बदललेला रस्ता समजला नाही, परंतु जेव्हा मी माझ्या परिसरात पोचलो तेव्हा ती जरा दचकली आणि बोलू लागली की तुम्ही मला कुठे घेऊन आला आहात? इथे तर कोणतंही हॉस्पिटल नाही आहे. मला हॉस्पिटलचा रस्ता चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, ते तर दुसऱ्या ठिकाणी आहे. ती मला हे एकदमच घाबरून विचारू लागली. तिच्या बोलण्यावर मला भीती वाटत होती की जर तिने आरडाओरडा केला असता तर गल्लीत माझं भांडं फुटलं असतं. त्यामुळे मी तिला खोटं सांगितलं की मी तुला दवाखान्यातच घेऊन जाईन, पण माझा मोबाईल घरीच राहिला आहे, तू काळजी करू नकोस, मी तुला सुखरूप दवाखान्यात पोचवेन. उलट जर मला तुझ्यासोबत दवाखान्यात थांबावं लागलं तर मी थांबेनसुद्धा, तू एकटी आहेस, तुला पुन्हा परत घरी तर जावंच लागेल. मी बहाणे करत होतो आणि ती मुलगी माझ्या त्या बोलण्यामध्ये फसली आणि म्हणाली की हो बरोबर आहे, माझे भाऊ माहीत नाही कुठे आहेत, मी माझ्या बाबांना बघून पुन्हा परत घरी जाईन. मग तुम्ही देखील मला माझ्या घरी परत सोडा, मी घरी जाऊन तुम्हाला जास्त पैसे देईन. तिच्या बोलण्यावर मी फक्त होमध्ये मान हलवली आणि रिक्षेतून खाली उतरलो. तेव्हा ती रिक्षेमध्येच बसून होती. ती मला खूप सभ्य व्यक्ती समजत होती, परंतु तिला हा अंदाज नव्हता की तिचं भाडं माफ करणारा हा व्यक्ती तिची इज्जत तिला परत द्यायला तयार नव्हता. मी तिला म्हणालो की असं गल्लीमध्ये बसणं ठीक नाही, हा परिसर जरा खतरनाक आहे, असं नको व्हायला की कोणी तुला नुकसान पोचवेल. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती माझ्यासोबत घरात यायला तयार झाली. गल्लीमध्ये त्यावेळेला कोणीच हजर नव्हतं. मी अगदी आरामात घराच्या दाराला कडी लावली आणि मुलीला आतमध्ये खोलीत घेऊन जाऊ लागलो. ती मुलगी असं रिकामं घर पाहून जरा टेन्शनमध्ये आली, बोलू लागली की मी इथे हॉलमध्ये ठीक आहे. तिची भीती वाढली होती. मी तिला म्हणालो की खोलीत ये, हॉलमध्ये बसायला जागा नाही. ती नकार देऊ लागली, परंतु मी तिचा हात पकडून जबरदस्तीने तिला आतमध्ये घेऊन जाऊ लागलो. ती तिचा हात माझ्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तिचं ते थरथरणारं शरीर मला स्पष्ट जाणवत होतं. मी तिला खेचतच आतमध्ये घेऊन गेलो आणि खोलीचा दरवाजा व्यवस्थित बंद केला आणि त्या मुलीला पकडून बेडवर पाडली. ती मुलगी भीतीने रडू लागली आणि मला अडवण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु माझ्यावर तर राक्षस हावी झाला होता. मी तिच्या अंगावरची ओढणी बाजूला केली. ती भीतीने स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती. ती रडत बोलू लागली की तुम्हाला देखील बहीण मुलगी असेल ना, तुम्हाला देवाची शपथ आहे, माझ्या इज्जतीसोबत खेळू नका, देवासाठी मला माझ्या बाबांजवळ दवाखान्यात पोचवा. ती रडत माझ्याकडे विनवणी करू लागली, परंतु माझे तर कान बंद झाले होते. मी तिच्या तोंडावर हात ठेवून तिचा आवाज बंद करू लागलो. ती एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्याप्रमाणे फडफडत होती, परंतु मी तिच्यावर दया दाखवली नाही. इतकी सुंदर आणि कमी वयाची मुलगी माझ्यासमोर होती, मला कोणी अडवणारही नव्हतं, ना ती मुलगी स्वतःला माझ्यापासून वाचवू शकत होती. मी अगदी रानटी जनावराप्रमाणे त्या मुलीचे लचके तोडू लागलो. ती ओरडून ओरडून अक्षरशः थकून गेली. भीतीने ती अर्धी बेशुद्ध झाली. तेव्हा मी तिच्यापासून लांब झालो. बाहेर खूप रात्र झाली होती. त्या मुलीच्या घरातल्यांना काहीच माहीत नव्हतं की ती कुठे गेली होती. ही गोष्ट त्या मुलीने मला स्वतः सांगितली होती, त्यामुळे मी देखील अगदी बेफिकीर होतो. ना मला त्या वेळेला माझ्या बायकोची भीती होती, ना अजून कोणाची. ती मुलगी अर्धी बेशुद्ध झाली तेव्हा मी तिला तिथेच बेडवर एखाद्या लावारीस मृतदेहाप्रमाणे ठेवून अगदी आरामात जेवू लागलो.
त्या दिवशी मला वाटलं की माझ्यामध्ये कोणीतरी दुसराच मर्द जागा झाला आहे, जो माणूस रानटी होता। त्या मुलीची अब्रू लुटून देखील मी भाणावर आलो नाही, उलट जितका मी त्या मुलीला पाहत होतो तितकाच तिचा वापर करून घेण्याची माझी तळमळ वाढतच होती। पूर्ण रात्र मी त्या मुलीला माझ्या मर्जीप्रमाणे वापरू लागलो। ती मुलगी अक्षरशः बेजान होत होती, पण मला तर पूर्ण मोकळीक होती। मी त्या मुलीच्या विनंतीकडे लक्ष देत नव्हतो। त्यावेळेला माझ्यामध्ये दया माणुसकी काहीच शिल्लक राहिली नव्हती। खरं तर माणसांमध्ये माणुसकी दया तेव्हाच येते जेव्हा त्याला पूर्ण मोकळीक मिळून देखील तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो। परंतु माझ्या बुद्धीवर तर पडदा पडला होता। रात्र निघून जात होती, परंतु माझं मन भरतच नव्हतं। माझी इच्छा होत होती की तिच्यासारख्या सुंदर मुलीला मी कायमस्वरूपी कैद करून ठेवावं, परंतु माझी मजबुरी होती की जर माझी बायको मुलं आली असती तर त्या मुलीला मी कुठे लपवून ठेवलं असतं, नाहीतर मी ते देखील केलं असतं। आणि मी हा विचार देखील करत होतो की कोणालाही समजण्यापूर्वी त्या मुलीला त्याच रोडवर सोडून यावं जिथून मी तिला घेऊन आलो होतो। मी पूर्ण रात्र त्या मुलीचा उपभोग घेतला आणि मग सकाळचा प्रकाश पसरण्यापूर्वी मी त्या मुलीला पुन्हा परत घेऊन जाऊ लागलो। परंतु अचानक त्या मुलीने माझा हात पकडला, रडत बोलू लागली की मला माझ्या घरी जायचं नाही, माझे भाऊ मला मारून टाकतील, सर्व विचारतील की मी पूर्ण रात्र कुठे गायब होती। मग तेव्हा मी त्या सगळ्यांना काय उत्तर देणार? बोलू लागली की माझ्या वडिलांना हे समजलं तर ते या धक्क्यानेच मरून जातील। मला शिव्या देऊ लागली, देव तुझी सगळी शांतता सगळं सुख बर्बाद करेल, मी तर तुला सभ्य समजले होते। ती तर रडून रडून अक्षरशः वेडी होत होती, तिच्यासाठी बोलणं देखील कठीण होत होतं। मी तिच्यावर इतका अत्याचार केला होता की त्या मुलीसाठी हालचाल करणं देखील मुश्किल झालं होतं। मी जरा टेन्शनमध्ये आलो, त्या अवस्थेत मी त्या मुलीला कसं घेऊन जाऊ? जर लोकांनी पाहिलं तर माझ्यावर संशय घेतील। मी तिला घरातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु ती केस विस्कटून वेड्यासारखी फक्त आणि फक्त बोलतच होती की मी जाणार नाही। मी विचार केला की जर मुलीला स्वतः माझ्याजवळ थांबायचं आहे, मग मी का तिला जबरदस्तीने घरातून बाहेर हाकलो? मला ही काळजी देखील होती की मी तिची जी अवस्था केली होती, जर कोणी पाहिलं असतं तर कोणालाही समजलं असतं की तिच्यासोबत कोण हे असं राक्षसाप्रमाणे वागलं आहे। कारण पहिल्यांदाच जेव्हा मी तिला पाहिलं होतं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एकही डाग नव्हता, परंतु आता मी तिच्या शरीरावर ठिकठिकाणी निशान सोडले होते। तिच्या अंगावर जखमा झाल्या होत्या, तिचा रंग देखील फिक्का पडत होता, परंतु त्या अवस्थेत देखील ती खूप सुंदर दिसत होती। मी त्या मुलीला अजून काही दिवस माझ्या घरात ठेवण्याचा विचार करून खुश झालो। माझी बायको देखील परत येणार नव्हती। जर मुलीला धमकावून शांत राहण्यास सांगितलं असतं तर कदाचित ती देखील घाबरून शांत राहिली असती। ती मुलगी बेशुद्ध होत होती तेव्हा मी अगदी पटकन तिला पाणी दिलं आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो। त्याच वेळेला माझ्या फोनवर कोणाचा तरी फोन आला। मी घाबरलो की सकाळ होणार होती, अजूनही सूर्य उगवला नव्हता, माहीत नाही त्यावेळेला मला कोणी फोन केला होता। मी मोबाईल पाहिला तेव्हा अनोळखी नंबर होता। एकतर आधीच त्या मुलीच्या अवस्थेमुळे मी घाबरत होतो आणि त्या अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोनमुळे मी तर अजूनच घाबरलो। मी घाबरतच तो कॉल रिसीव केला तेव्हा पलीकडे माझ्या बायकोचा लहान भाऊ होता। तो टेन्शनमध्ये बोलू लागला की जीजू, आमच्या आजोबांची तब्येत खूपच खराब झाली आहे, आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन आलो आहोत। ताईने सांगितलं की तुम्हाला सांगावं, तुम्हाला जितक्या लवकर शक्य असेल तुम्ही इकडे या। मी काळजीनेच आजोबांच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली तेव्हा माझ्या मेहुण्याने मला सांगितलं की आमचे आजोबा आधीपासूनच आजारी होते, परंतु आता डॉक्टरांनी उत्तर दिलं आहे की आता त्यांच्यावर उपचार करणं शक्य नाही। घरामध्ये सर्व नातेवाईक जमा झाले आहेत, त्यामुळेच ताई म्हणाली की तुम्हाला देखील सांगावं। मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या मेहुण्याला सांगितलं की मी लगेच येतो आणि मग फोन कट केला। ती मुलगी समोर अंथरुणावर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती। मला आता लवकरात लवकर बायकोच्या माहेरी पोहोचायचं होतं। आता या मुलीला असं एकटीला घरात ठेवणं हे खूप धोक्याचं होतं। मला आता ही काळजी सतावत होती की या मुलीचं करावं तर काय करावं। सकाळ झाली असती तर घरातून बाहेर निघणं अगदीच कठीण झालं असतं, म्हणून मी एका चादरीमध्ये त्या मुलीला गुंडाळून तिचं जखमी शरीर लपवलं आणि माझ्या रिक्षेमध्ये बसवून सकाळच्या अंधारात त्या रोडवर जाऊ लागलो जिथून त्या मुलीला मी घेऊन आलो होतो। नक्कीच त्याच्या आसपासच त्या मुलीचं घर असेल। गुंडा करताना तर मी खूप खुश होतो, परंतु आता मात्र मला खूप टेन्शन आलं होतं। जर मी पोलिसांच्या नजरेत आलो असतो तर पूर्ण आयुष्य मला जेलमध्ये बसावं लागलं असतं। मी त्या रोडवर पोहोचलो तेव्हा ती जागा पूर्ण सुनसान होती।
मी विचारत पडलो की त्या सुनसान जागेवर मुलीला एकटीला सोडणं धोक्याचं होतं. ती इतकी सुंदर मुलगी होती की जो कोणी तिला पाहिल तो त्याच्या आतील सभ्यपणा अगदीच विसरून जाईल, जसं मी तिला पाहून माझे संस्कार विसरलो होतो. मी त्या मुलीच्या गालावर फटके मारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो. मला आता स्वतःचीच लाज वाटत होती. त्या निरागस मुलीचं आयुष्य बर्बाद करताना मी अजिबातच विचार केला नव्हता, परंतु आता आम्ही तिची काळजी करत होतो. माझ्या प्रयत्नावर ती मुलगी थोडी शुद्धीत आली. तेव्हा मी तिला रिक्षेतून खाली उतरवलं. तेव्हा ती एका भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली. असं वाटलं आता ती खालीच कोसळणार आहे. मी आता अजून तिथे थांबू शकत नव्हतो. रिक्षा वळवून मी माझ्या घराकडे निघालो. मला माहीत नव्हतं की त्यानंतर ती मुलगी तिच्या घरी गेली होती की ती त्याच रोडवर बसून राहिली होती. माझ्याजवळ तिची काळजी करण्यासाठी वेळ नव्हता. घरी जाता जाता पूर्ण रस्त्यावर मी प्रार्थना करत होतो की त्या मुलीने माझा चेहरा विसरून जावा. तिची स्मरणशक्ती इतकी चांगली नसावी की ज्यामुळे तिला कधीच माझा चेहरा आठवू नये, तिने मला कधीच ओळखू नये, नाहीतर माझ्यासाठी प्रॉब्लेम निर्माण झाला असता. मी पूर्ण शहरात ठिकठिकाणी प्रवाशांना सोडायला जायचो. जर कुठे कधी त्या मुलीच्या समोर आलो असतो आणि जर तिने मला ओळखलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. या सगळ्या गोष्टींचा विचार मला त्या मुलीचं आयुष्य बर्बाद करण्याच्या आधीच करायला हवा होता, परंतु तेव्हा तर माझ्यावर राक्षस हावी झाला होता. मी घरी आलो आणि अगदी आरामात झोपलो. मी माझ्याकडून ते प्रकरण अगदीच दाबून टाकलं होतं आणि सर्व नामोनिशान संपवून टाकले होते, जेणेकरून कोणालाही ती मुलगी माझ्या घरी आली होती याबद्दल समजू नये. दुसऱ्या सकाळी मी काही पैसे जमा केले आणि माझ्या सासरी पोहोचलो. माझ्या बायकोचे आजोबा शेवटचे श्वास घेत होते. मी पोहोचण्याच्या काही वेळ आधीच ते या जगातून निघून गेले. मी अगदी सभ्यपणाने माझ्या सासऱ्यांचे आणि माझ्या मेहुण्यांचे सांत्वन करू लागलो. घरामध्ये आलेल्या पाहुण्यांना सांभाळण्याचा आणि सोबतच अंत्यसंस्काराची सगळी तयारी मी स्वतः केली होती. काही दिवसानंतर माझ्या मेहुणीचं लग्न होतं, परंतु ते लग्न देखील पुढे ढकललं गेलं. माझी बायको देखील अंत्यसंस्कारानंतर माझ्यासोबत आमच्या घरी आली. मी देखील घर सांभाळण्यात बिझी झालो आणि माझ्या डोक्यातून त्या मुलीचा विचार अगदीच निघून गेला. त्या मुलीसोबत राक्षसाप्रमाणे वागल्यानंतर मी पुन्हा तसाच सभ्य पुरुष झालो होतो. लोकांच्या समोर मी माझ्या चेहऱ्यावर सभ्यपणाचा मास्क लावला होता. कोणालाही माहीत नव्हतं की मी एक निरागस मुलगी एकटी भेटल्यामुळे तिची काय अवस्था केली होती. परंतु एके दिवशी माझ्या रिक्षेमध्ये काही बायका बसल्या. त्यांना एका ठिकाणी पोहोचवण्यासाठी मी ज्या रस्त्यावर गेलो हा तोच रस्ता होता जिथे मला ती मुलगी भेटली होती. त्या जागेवर जाताच माझ्या डोक्यात त्या मुलीचा विचार आला. तेव्हा मला दरदरून घाम फुटला. पहिल्यांदाच मी त्या बायकांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवू शकलो नाही. मला भीती होती की जर त्या मुलीचं घर देखील तिथेच कुठेतरी असेल आणि तिने मला पाहिलं तर. मी त्या बायकांना रोडवरच उतरवलं आणि त्यांना बहाणे सांगू लागलो की माझ्या रिक्षाचं टायर खराब झाले आहे. त्या बायका मला वाईट साईड बोलत अर्ध भाडं देऊन तिथून निघून गेल्या. मी रिक्षा परत घराकडे वळवली. मला खूपच टेन्शन येत होतं. मी किती बिनधास्तपणे त्या मुलीची अब्रू मातीत मिळवली होती. तिला एकटीला रस्त्यावर असं सोडताना देखील मला लाज वाटली नव्हती. परंतु त्या प्रसंगाला 2 महिने निघून गेल्यानंतर माझ्या आतमध्ये भीती खूपच वाढू लागली. मी त्या रोडच्या जवळून जाताना घाबरू लागलो. मला भीती असायची की ती मुलगी जर तिथेच उभी असली तर. मला असेच भास व्हायचे की कधी ती मुलगी माझ्यासमोर येऊन मला प्रश्न तर विचारणार नाही ना की मी तिच्यासोबत असं का केलं. मला सारखा त्या मुलीचा चेहरा आठवायचा. आता मी टेन्शनमध्ये राहू लागलो होतो. एके दिवशी काही सामान घेण्यासाठी मी बाजारात गेलो तेव्हा माझा सामना त्याच मुलीसोबत झाला ज्या मुलीची इज्जत मी पायदळी तुडवली होती. ती मुलगी एका बाईसोबत होती. तिने अंगावर स्कार्फ घेतला होता. आधीपेक्षा खूपच बदललेली वाटत होती. तिचा तो चमकणारा रंग आता जरा फिक्का पडला होता. मी त्या मुलीला पाहून घाबरलो. माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागलो, परंतु त्या मुलीने मला पाहिलं होतं. ती वेगाने पावलं उचलत माझ्याजवळ आली. मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्या बाजारात जर तिने मला सर्वांसमोर आवाज दिला असता तर खूप मोठा तमाशा झाला असता. मी स्वतःला खूप मुश्किलीने नॉर्मल करत तिथेच उभा राहिलो. मी विचार केला की जर तिने मला काही प्रश्न विचारला तर मी ते उत्तर द्यायला टाळाटाळ करेन. परंतु त्या मुलीने माझ्याजवळ येऊन जे सांगितलं त्यामुळे तर मी अगदीच हैराण झालो. ती मुलगी बोलू लागली की त्या रात्रीला मी अजूनही विसरू शकले नाही. पहिल्यांदा तर मला तुझ्यावर खूप राग होता, परंतु त्यानंतर सतत मी त्या रात्रीचा विचार करत राहिले. आता मी तुझ्यासोबत अजून एक रात्र घालवू इच्छिते आणि मला त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. मी अगदी मनापासून तयार आहे. मी अगदी हक्का बक्का होऊन त्या मुलीला पाहत होतो.
ती निरागस नाजूक मुलगी इतके बिंदास झाली होती की अगदी मोकळेपणाने तिची इच्छा सांगत होती. मला अगदी दरदरून घाम फुटला. ती मुलगी बोलू लागली की मला तुझ्यासोबत घेऊन चल. मी अगदी घाबरून विचारलं की ती बाई कोण आहे जिच्यासोबत तू आली आहेस. ती मुलगी त्या बाईला पाहत बोलू लागली की ही बाई आमचं घरकाम करणारी मावशी आहे. मी तिला काहीतरी खोटं कारण सांगेन. आपण एक तासासाठी कुठेतरी निघून जाऊया. मी देखील तयार झालो. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ही जाणीव मला खुश करत राहिली की इतकी सुंदर मुलगी माझ्यासारख्या साध्या पुरुषाला आठवत राहिली. त्यावेळी माझी विचार करण्याची शक्ती अगदी संपून गेली होती. त्या मुलीला मी एका साध्याशा हॉटेलमध्ये घेऊन गेलो. एक रूम बुक करून एक तास मी त्या मुलीसोबत घालवला. त्यावेळेला त्या मुलीने मला अजिबातच अडवलं नाही आणि नाही काही तक्रार केली. मी हैराण होत होतो की कुठे ती घाबरलेली निरागस मुलगी आणि कुठे आता ही माझ्यासमोर अगदी बिंदास्तपणे स्वतःला मोकळं करणारी मुलगी. त्या मुलीसोबत एक तास घालवून मी त्या हॉटेलमधून बाहेर निघालो. तेव्हा बाहेर निघताच मी तिला म्हणालो की जर पुन्हा कधी भेटायचं असेल तर मला नक्की बोलव. मी तिला माझा नंबर देऊ इच्छित होतो परंतु ती अगदीच नम्रपणे म्हणाली की नाही, आता नाही भेटायचं, कारण की मला माहीत नाही की पुढच्या वेळेला मी जिवंत राहणार की नाही. मी तिच्या त्या बोलण्यावर जरा हैराण झालो. तेव्हा त्या मुलीने मला हसून सांगितलं की मला मागच्या 2 महिन्यांपासून एक संसर्गजन्य रोग झाला आहे. डॉक्टरने सांगितलंय की मी आता जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही. तिचं ते बोलणं ऐकून मी खूपच घाबरलो. मी एका संसर्गजन्य रोग असलेल्या मुलीसोबत संबंध निर्माण केले होते. माझ्या तर पायाखालील जमीनच सरकली. ती बोलू लागली की तुझ्यासारख्या घाणेड्या पुरुषामुळे मी माझ्या घरामध्ये इतकी अपमानित झाले की आता माझं कोणीही तोंड पाहू इच्छित नाही. माझा बाप तर त्या धक्क्याने मला सोडून गेला. बाबाने तर माझ्यापासून सगळे संबंध तोडले. मी तर तुला शोधतच होते. मी एक कमजोर मुलगी आहे, बदला घेऊ शकत नव्हते. परंतु निश्चय केला होता की माझा हा आजार तुला देखील गिफ्ट म्हणून देईल. माझं आयुष्य तर आता लवकरच संपणार आहे. आता तुझी बारी आहे. अगदी तडफडत तडफडत मर आणि आठवण ठेव की तू एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलं होतंस आणि स्त्री तिच्यासोबत झालेला अत्याचार कधीही माफ करत नाही. हे सर्व बोलून ती मुलगी तर तिथून निघून गेली होती, पण मी मात्र सजीव पुतळ्याप्रमाणे तिथेच उभा होतो. मृत्यूला जवळ पाहून माझ्यासमोर माझ्या बायको मुलांचे चेहरे फिरू लागले. तसाही आयुष्याचा तर काही भरोसा नसतो, परंतु आता तर मला माहीत होतं की मी आता जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. दिवसेंदिवस माझी बिघडणारी अवस्था मला आता मृत्यूच्या जवळ नेत होती आणि मी माझ्या त्या गुन्ह्यामुळे एकांतातच रडत राहतो. ती मुलगी ही आत्तापर्यंत हे जग सोडून गेली असेल, त्यामुळे आता मी माझ्या त्या घाणेड्या कृत्याची माफी देखील मागू शकत नव्हतो. मित्रांनो, अनुभवावरून सांगतो की कोणत्याही स्त्रीसोबत अत्याचार करण्यापूर्वी 1000 वेळा विचार करा, कारण की कोणती स्त्री कधीच कमजोर नसते. जर तिने निश्चय केला तर ती खूप काही करू शकते. जर स्त्री एखाद्या पुरुषाला यशस्वी करू शकते तर ती तिच्यासोबत अत्याचार करणाऱ्या पुरुषाला अगदी मातीमोल देखील करू शकते. हे नेहमी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.